अगोदर देवगिरी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा घ्या, नंतरच कारखान्याचे पुनर्जीवन करा, असं आमदार हरिभाऊ बागडे फुलंब्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा असलेला देवगिरी साखर कारखाना हा 1991 ला उभारला गेला. यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि तालुक्यातील हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले होते, त्यामुळे तालुक्याला गतवैभव प्राप्त झालं होतं. 2500 मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमता असलेला हा देवगिरी सहकारी कारखाना 2011 ते 2012 दरम्यान बंद पडल्याने हजारो कामगार हे बेरोजगार झाले. आजही कारखान्याकडे कर्मचाऱ्यांचा पगार थकलेला आहे. हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी देवगिरी सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा घ्या आणि नंतरच कारखान्याचे पुनर्जीवन करा, असे आमदार हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री येथे नगरपंचायत कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. आता या कारखान्याच जे कर्ज आहे त्या कर्जामुळे कारखाना 2012 साली राज्य सहकारी बँकेने त्याची चल अचल मालमत्ता सगळी जप्त केली 2012 ला. आणि 2012 ला जप्त केल्यामुळे त्यावर खरं म्हणजे काहीच राहिलं नाही बोर्डाच्या हातात, किंवा सगळे व्यावसायिक नेमून त्यांनी त्यांच्या हातात दिलं. आधी बँकेचं द्यावं लागेल, सरकारचंही द्यावं लागेल, पण संस्था जर पुढे चालू राहील तर सरकारचं नंतर देता येतं. आणि कामगारांचं देणं आहे, त्यांचे पगार थांबले असतील, त्याचं काही आणखी थांबलं असेल ते देणं आहे. काही सप्लायर असतील किंवा काही आणखी कोणाकडून कोणा कारखान्याकडून ऊस आणला असेल त्याचे पण पैसे असतील काही, ते डिटेलमध्ये नंतर दे होतील. पण मुख्य हेतू असा आपला आजचा की कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा नोटीस काढून घ्या आणि मग कारखान्याचं पुनर्जीवन करा. एकदा पुनर्जीवन झालं की मग त्यासंबंधी पुढच्या हालचाली करता येऊ शकतात. पण या कारखान्याचं पुनर्जीवन होणं हे आवश्यक आहे. ते जर पुनर्जीवन झालं नाही आणि प्रशासकाने या पैशातून सगळं देणं देऊन टाकलं तर मग कारखान्यावर प्रशासक असतं तो कधी चालू असतानाच, मग अशी ही सरकारी प्रॉपर्टी होऊन जाते आणि मग ते सरकार तिथं हळूहळू विक्री करते, तशाच पडतात. त्यासाठी त्याचं पुनर्जीवन व्हावं या संस्थेचं, त्यासाठी आपल्याला बोलवलंय. तो आज आणि डॉक्टर यावेळी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, माजी राज्यमंत्री नामदेवराव गाडेकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर, भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष राम बनसोड, युवा मोर्चा शहर अध्यक्ष वाल्मिक जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.